हेलो नमस्कार सुयश, वेलकम उत्कर्ष, चला फटाफट। हाय अक्षत, वेलकम बेटा। हाय उत्कर्ष, हाय स्नेहल, अंजलि, ओके, चला अंजलि, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आपला झाला होता की राहिला होता? हा क्वेश्चन आपला झाला होता की राहिला होता मला सांगा एकदा। ओके घेऊया, डोंट वरी। उत्कर्ष एकदा एक्झिट कर, पुन्हा जॉईन कर। ओके उत्कर्ष एकदा एक्झिट कर, पुन्हा जॉईन कर। हाँ एकदा एक्झिट करन, पुन्हा जॉईन कर बेटा। चला ओके चला आता बघा, सिंपल क्वेश्चन आहे हा क्वेश्चन। बघा झाला नसेल तरी सांगतो आणि झाला असेल तर ठीक आहे। आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की एकाच गणितामध्ये भागाकार, गुणाकार, वजाबाकी अशा गोष्टी दिलेल्या असत्या, त्यावेळेस काय करायचं, तिथं एक रूल युज करायचा, तो म्हणजे बोर्ड मासचा। ठीक आहे, बोर्ड मास। आता बोर्ड मास म्हणजे काय आहे, अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं असतं। ठीक आहे, आता ब्रॅकेट मध्ये काय सॉल्व्ह करायचं, तर अगोदर करायचं डी म्हणजे डिव्हिजन, म्हणजे भागाकार, अगोदर भागाकार सोडवायचा असतो। ठीक आहे, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। एक मिनिट, अगोदर एक मिनिट,
हेलो हेलो, आता है तो आवाज? ओके, आता है तो है। ओके, आता आला है ना? हाँ यार, ते कॉल आला की ह्याच बोंबा असतात यार। कॉल आला की बस अशाच अडचणी येत असतात। मला वाटतं सीमच बंद करून टाकाव सध्या तरी। ओके चला, असू द्या, ठीक आहे, चला लक्ष द्या। आता बघा, अगोदरचा प्रश्न तर सोपाच होता, ठीक आहे, अगोदरचा प्रश्न तर सोपाच होता। चला याचं उत्तर सांगा आता। याचं उत्तर सांगा आता। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, बरोबर, कसं करायचं ते। मागच्या वेळेस बघा, मी तुम्हाला याच गोष्टी सांगितल्या होत्या की असा प्रश्न आला की काय करायचं, अगोदर काय करायचं, दिलेली संख्या आणि दुसरी संख्या लहान आहे किंवा मोठी, त्यांची वजाबाकी, वजाबाकी केल्यानंतर जे काय उत्तर येईल त्याला दोनने भागायचं, जे उत्तर येईल ती असेल तुमची लहान संख्या, बरोबर। हे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं। चला सांगा काय उत्तर आले तुमचं। चला येऊ द्या उत्तर पटापट। आलंय का? तुम्हाला मी सांगितलं होतं ना? चला बघा, मॅसेज करा पटकन। उत्कर्ष इकडे लक्ष दे बाळा। चला आता काय करायचं बघा, दोन संख्यांची बेरीज किती आहे इथं, 1,25,600। जर एक संख्या दुसरी पेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती। तर तुम्हाला सांगितलं या दोन संख्यांची बेरीज एवढी आहे, एक संख्या एवढीने लहान आहे, तर काय करायचं या दोघांची वजाबाकी, म्हणजे 1,25,600 काय करायचं याच्यामधून, हे 14,400 वजा करायचे अगोदर, तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, बरोबर। करा आता वजा, शून्यामधून शून्य गेला तर शून्य, शून्य शून्य गेला शून्य, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला तर 1, आणि इथं 101, तुमचं उत्तर आलं इथं 1,11,200, बरोबर। आता जे काय उत्तर आलं याला काय करायचं, दोनने भागायचं, तर याला दोनने भागा, 1,11,200 ला काय करा, दोनने भागा, बघा काय येतं ते। त्याला जर दोनने भागितलं तर बघा काय येतं, इथं 11 घ्या, म्हणजे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे 2 5 10, म्हणजे 5 इथं 10 येईल, वजा करा 11 मधून 10 गेले तर 1, हा 1 इथं घ्या, 2 5 10, 1 इथं घ्या, त्यानंतर हे 2 इथं घ्या, 2 सकी 12, ठीक आहे, 0 0, हे 2 0 राहिले इथं देऊन टाका, ठीक आहे। उत्तर आलं तुमचं 55,600, आणि जे काय उत्तर येतं दोनने भागितल्यावरती असते तुमची लहान संख्या, ही तुमची लहान संख्या। आणि तुम्हाला इथं काय विचारलं,
लहान संख्या कोणती? मग लहान संख्या हीच आहे 55,600, ऑप्शन काय 3. ठीक आहे, मोठी संख्या जर विचारली तर याच्यामध्ये फक्त काय करायचं 14,400 टाकायचे. ठीक आहे, पुन्हा लक्षात घ्या काय करायचं. तुम्हाला जर असा प्रश्न आला, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, तर या दोघांची जी बेरीज आहे ना, याच्यामधून ही जी संख्या असते म्हणजे एक संख्या कितीतरी मोठी आहे किंवा किती लहान आहे ती अगोदर वजा करायची. वजा केल्यानंतर आलेल्या उत्तराला दोनने भागायचं, दोनने भागिले जी उत्तर येते ते असते आपलं कशाचं उत्तर असते, ते असते आपली लहान संख्या. बरोबर, त्याच्यामध्ये जर तुम्ही हे टाकलं की तुम्हाला मोठी संख्या मिळते, तर याचं उत्तर असायला पाहिजे पाहिजे तुमचं ऑप्शन 3. समजले? ओके, ग्रेट, खूप छान. चला हा समोरचा क्वेश्चन सांगा. आता सोपा प्रश्न आहे. चला सांगा. चला याचं उत्तर सांगा. आता स्क्रीनवर तुमचा प्रश्न आहे. सगळ्यात सोपा प्रश्न आहे, तुम्हाला फक्त किमती टाकायची आहेत. चला येऊ द्या पटकन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगलं तुम्हाला इथं की बघा हा जो स्टार भागाकारामध्ये हा ट्रायंगल ब्रॅकेट कंप्लीट मायनस हा स्क्वेअर इक्वल टू हा सर्कल, त्याच्यामध्ये सर्कल काय करायचं. स्टारची व्हॅल्यू बघितली, स्टारची व्हॅल्यू 18 आहे, म्हणजे स्टारची किंमत किती आहे 18 आहे. या ट्रायंगलची किंमत 2 आहे, स्क्वेअरची किंमत 4 आहे, तर हे उत्तर किती येणार आपलं, म्हणजे चल सोपं आहे. तर बघा स्टार म्हणजे किती 18, भागाकार ट्रायंगल म्हणजे 2, हे ब्रॅकेट कंप्लीट झालं, वजा चौकोन म्हणजे किती 4. चला आपण बाजूला करूया, 18 भागाकार मध्ये 2 ब्रॅकेट कंप्लीट वजा 4. बरोबर आहे, अगोदर भागाकार करायचा असतो. बरोबर ना, 18 जर आपण 18 जर 2 भागितलं तर उत्तर येते 9 9 वजा 4, म्हणजे उत्तर येते 5. ऑप्शन 3 तुमचं बरोबर असायला पाहिजे. फक्त किमती टाकायच्या होत्या. फक्त किमती टाकायच्या होत्या तुम्हाला, काहीच करायचं नव्हतं. राईट, बरोबर बरोबर अक्षत कृष्णा, खूप छान. चला सगळ्यांना समजलंय, समोरचा क्वेश्चन बघूया. चला याचं उत्तर सांगा बरं. आता याचं उत्तर सांगा बरं. चला
बघा आता बघा लक्ष द्या इकडे, ठीक आहे. आता बघा तुम्हाला सांगितलं की एखाद्या गुणाकारामध्ये शून्य आला की तो सगळा गुणाकार जो असतो ना तो शून्य होत असतो, बरोबर. गुणाकारामध्ये जर शून्य आला तर तो पूर्ण शून्य होत असतो, राईट. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, मग इथे किती आहे, 101 गुणाकारामध्ये शून्य, गुणाकारामध्ये 11. आता बघा यांचा किती मोठा गुणाकार येऊ द्या, पण शून्य आलेला आहे म्हणजे त्या सगळ्यांचं उत्तर शून्यच येते, म्हणजे ऑप्शन 3 तुमचं बरोबर आहे. किती मोठा गुणाकार असू द्या, त्याच्यामध्ये जर शून्य आला की समजून जा की तुमचं उत्तर काय असेल, शून्य असेल. ऑप्शन 3 तुमचं उत्तर व्हायला पाहिजे, ठीक आहे. लक्षात देत चला. चला त्या प्रश्न महत्वाचा आहे आणि 2016 मध्ये विचारलेला. काय विचारलं बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती. तर अगोदर मला सांगा की मोठ्यात मोठी संख्या कोणती, नंतर मला सांगा की लहानात लहान संख्या कोणती, मग सांगा की दोघांची बेरीज किती. सांगा बेटा बाय, चला सांगा, सोपं आहे. चला उत्तर यायला लागले, बघूया बघूया. आता बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, जर तुम्हाला सांगितलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती, तर सरळ 5 वेळा 9 लिहायचं. 5 वेळा 9 म्हणजे ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणली की 4 वेळेस 9 लिहायचं. मोठ्यात मोठी 10 वेळेस 10 अंकी संख्या जर म्हटलं, मोठ्यात मोठी 10 अंकी संख्या, तर 9 जी असतात ती 10 वेळा लिहायची. बस काय सांगितलं की मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, बस 9 5 वेळा लिहायचं. ही झाली तुमची मोठ्यात मोठी 5 अंकी, बरोबर. आले लक्षात. नंतर काय सांगितलं, लहानात लहान, सॉरी नाही, मोठ्यात मोठी 4 अंकी पुन्हा. आता मोठ्यात मोठी 4 अंकी म्हणजे काय असणार, 4 वेळेस 9. मोठ्यात मोठी 4 अंकी म्हणजे 4 वेळेस 9. 9 9 9 सगळ्यांची बेरीज बघा आता किती येते ते, ठीक आहे. आता याची जर बेरीज केली तर काय उत्तर यायला पाहिजे बघा, 9 अधिक 9 18, 1808 हातचा आला 1, 9 9 18, 8 ने 19, 19 9 हातचा आला 1, 9 9 18, 8 ने 1 19, बरोबर आहे. पुन्हा इथं बघा, हातचा 1 आला 9 9 18, 8 ने 1 19, आणि 19 हातचा 1, 9 ने 10 आलं उत्तर. म्हणजे एकच स्थानी 8 पाहिजे, एकच स्थानी 8 कुठे आहे, ऑप्शन 2 मध्ये. ऑप्शन 2 तुमचं उत्तर आहे. समजले, सिंपल आहे. आता बघा लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारली जाते त्यावेळेस काय करायचं, किती अंकी विचारली बघायचं. 4 अंकी विचारली तर 4 वेळेस 9 लिहायचं, 5 वेळेस विचारली तर 5 वेळेस 9 लिहायचं. जेवढ्या वेळेस विचारली तेवढ्या वेळेस हे करायचं असतं, ठीक आहे. सोपं असत.
काही वेगळं करण्याची गरज नाही, सिंपल क्वेश्चन असतो. ओके चला जाऊया समोर. हा क्वेश्चन बघा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारी उत्तर सांगा. आता हे महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती, आणि पुन्हा सांगा मला की सर्वात लहान 4 अंकी संख्या, नंतर बघू त्याचा आपण वजाबाकी. चला सांगा. चला सांगा. बरोबर, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी म्हणजे 3 वेळेस 9 9 9, सर्वात लहान 4 अंकी संख्या. आता 4 अंकी संख्या म्हटलेलं आहे, मग सर्वात लहान म्हटलेलं आहे, मग 1 लिहायचं 3 वेळेस 0 द्यायचं. ठीक आहे, दोघांमधला फरक विचारलेला आहे, वजाबाकी करा, यू विल गेट द 1, राईट, यू विल गेट द 1, म्हणजे तुमचा आन्सर असेल इथं 1. ठीक आहे ना, सोपं. चला आता सर्वात महत्वाचं देतो. ठीक आहे, सोपं आहे, याच उत्तर सांगा. 2014 मध्ये विचारलेलं आहे. चला सांगा. ओके, उत्तर येत आहे सगळ्यांचं, बघूया. ओके बघा, आता सिंपल क्वेश्चन आहे. काय बघा, आता तुम्हाला माहित आहे इथे सुद्धा आपल्याला बोर्ड मार्कचा रूल युज करायचा आहे. ठीक आहे, बोर्ड मार्क्स, बोर्ड मार्कचा इथं पण तुम्हाला बोर्ड मार्कचा रूल युज करायचा आहे. कसा बघा, अगोदर ऍडिशन असते, बरोबर आहे, कारण अगोदर डिव्हिजन, इथं डिव्हिजन कुठेच नाहीये, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन नाहीये, ऍडिशन देन सबट्रॅक्शन. ठीक आहे, म्हणजे बघा 1 + 2 म्हणजे 1 + 2 3 - 3, हे बघा 3 इथं आहेत, तर याचं उत्तर येते 0, बरोबर आहे, याचं उत्तर आलं 0, याचं पहिल्याचं उत्तर 0 आलं. अधिक 4 + 5 = 9, 9 - 9 = 0, याचं पण 0 आलं. 6 + 7 = 13, 13 + 13 = 0, 8 + 9 = 17, 17 + 17 = 0, 12 + 13 = 25,
पंचवीस वजा पंचवीस शून्य म्हणजे याच उत्तर येते तुमचं शून्य. ठीक आहे, चला. बाळ धिंगाणा करते, एक मिनिट. चला याच उत्तर सांगा. Shut up, too bad. बोलू नाही. दीदी दादा शिकत आहे, तू बोलत आहे का? दीदी आहे तिथं, दादा आहे, शिकत आहेत ते. काय उत्तर आहे? हा बघा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला झिरो दिलाय, बरोबर. तुम्हाला जर झिरो दिलाय गुणाकारामध्ये तर सगळ्यांचं उत्तर झिरो असतं. मग काही कर अंक असू द्या, ठीक आहे, किती पण असू द्या, याच्यामध्ये झिरो दिलाय म्हणजे याचं उत्तर तुमचं झिरोच असणार. हे लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. गुणाकारामध्ये हे लक्षात ठेवा, हे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेमध्ये कधी तुमचा फायदा होत असतो. चला चला याच उत्तर सांगा बरं का. पंकजला चारू पेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांना एकूण 115 गुण मिळाले तर कांताला किती गुण मिळाले? त्याला सांगा. क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे कारण असा प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये विचारतात. चला सांगा. चला येऊ द्या उत्तर. चला सांगा. तर बघा, आता अगोदर प्रश्न समजून घ्या, ठीक आहे. अगोदर प्रश्न समजून घ्या, प्रश्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. प्रश्न काय म्हणतोय ते बघा. आता पंकजला चारू पेक्षा 15 गुण कमी मिळाले, बरोबर. आले लक्षात? पंकजला चारू पेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. आता काय बघायचं, ज्यावेळेस असं तुम्हाला दिलंय की एकाला गुण इतके मिळाले, दुसऱ्याला गुण इतके मिळाले, तिघांची बेरीज एवढी होते, एकाला किती गुण, तर लक्षात घ्यायचं इथं दोन वेळेस कोणाचं नाव आलेलं आहे, ठीक आहे. तुम्ही बघा, तुम्हाला इथं बघा, पंकजची तुलना पण चारू सोबत केलेली आहे आणि इथं चारूची तुलना कांता सोबत केलेली आहे, बरोबर. मग इथं काय करायचं असतं, लक्षात घ्या की जो चारू आहे त्याला आपण काय करू, समजा त्याला किती गुण मिळाले, समजा त्याला आपण एक्स गुण मिळाले समजू, ठीक आहे. समजा क्वेश्चन महत्वाचा आहे, लक्षात घ्या. समजा चारूला एक्स गुण मिळाले, कारण आपल्याला माहित नाही चारूला किती मिळाले. आणि चारू का घेतला आपण, कारण बघा, पंकजची तुलना चारू सोबत केली आणि इथं चारूची तुलना कांता सोबत केली म्हणून, बरोबर. हे लक्षात घ्या. मग आता काय करायचं बघा, ठीक आहे. आता काय करायचं बघा, पंकजला चारू पेक्षा
15 गुण कमी मिळाले, याचा अर्थ काय होतो? समजा चारूला जर एक्स गुण मिळाले असतील तर पंकजला किती मिळाले असतील? मग सांगा, चारूला समजा एक्स गुण मिळाले, बरोबर, एक्स एक्स म्हणजे किती किती पण असू शकतात. आणि समजा इथं सांगितलं की पंचक जे पंकज आहे त्याला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. 15 गुण म्हणजे काय आहे? तर एक्स म्हणजे कोणाचे गुण? चारूचे. आणि त्याच्यापेक्षा 15 कमी म्हणजे एक्स वजा 15. तर एक्स वजा 15 हे गुण कोणाला मिळाले? पंकजला मिळाले. ठीक आहे, तर बघा चारूचे गुण इथे लिहिले, पंकजचे गुण आपण इथे लिहिले. नंतर काय सांगितलं बघा, बरं, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. ठीक आहे, लक्षात घ्या, म्हणजे कांताला किती गुण मिळाले? मग इथं चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. मग कांताला जर 5 गुण जास्त मिळाले असतील तर याचा अर्थ असा होतो की कांताला जर 5 गुण जास्त मिळाले असतील चारूपेक्षा, तर याचा अर्थ असा होतो की एक्स, बरोबर, लक्षात घ्या. आता कांताला किती गुण मिळाले? कांताला चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. म्हणजे कांताला जे काही गुण मिळाले त्याच्यापेक्षा 5 गुण चारूला जास्त आहेत, बरोबर आहे. याचा अर्थ कांताला 5 गुण कमी मिळाले चारूपेक्षा. समजते का मी काय म्हणतोय ते? लक्षात घ्या, इथं लक्षात घ्या, हे कसं लिहिलंय, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. म्हणजे चारूला 5 गुण जास्त आहेत कोणापेक्षा? कांतापेक्षा. म्हणजे कांताला 5 गुण कमी आहेत ना चारूपेक्षा, बरोबर आहे. चारूला जर 5 गुण जास्त असतील तर कांताला 5 गुण कमी असतील. चारूला जर कांतापेक्षा 5 गुण जास्त असेल तर कांताला चारूपेक्षा 5 गुण कमी असतील. मग चारूला किती गुण आहेत? तर एक्स. म्हणजे कांताला असतील एक्स वजा 5. नंतर काय सांगितलं? तिघांना मिळून एकूण जे आहे 112 गुण मिळाले. म्हणजे आपण म्हणू शकतो चारूचे गुण किती आहेत बघा, हे चारूचे गुण अधिक पंकजचे गुण अधिक कांताचे गुण, या सगळ्यांची बेरीज आहे इथं 122 गुणाची, बरोबर. आलंय लक्षात? ठीक आहे, समजतंय. चला, नंतर चारूचे गुण किती आहेत? एक्स अधिक पंकजची किती आहेत? एक्स वजा 15. इथं बघा कांताची किती आहेत? हे अधिक एक्स वजा 5 बरोबर 112. ठीक आहे, आता बघा इथं इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, म्हणजे हे झालं तुमचा 3x अधिक, बरोबर आहे, लक्षात. त्यानंतर बघा वजा 15 वजा 5 म्हणजे इथे येईल वजा 20 तुमचं उत्तर, बरोबर 112. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या, एवढं समजून घ्या. ठीक आहे, आता काय करा, हे वजा 120 आहेत, इकडे गेल्यानंतर ते प्लस होतील. ठीक आहे, म्हणजे 3x बरोबर 112 अधिक हे 20, म्हणजे इथे येते उत्तर तुमचं 132, म्हणजे 3x बरोबर 132. ठीक आहे, चला, एवढं समजलं का मला सांगा? इथपर्यंत आपण कसं आलो ते समजलं का बघा, बरं सांगा मला. समजले का? ठीक आहे, झालंय. मग आता आपल्याला एक्स काढायचं आहे, म्हणजे 3 इकडे घेऊन जा, म्हणजे इथे एक्स राहील फक्त 132 भागाकारामध्ये 3, म्हणजे एक्स किती येईल बघा, आता 3 × 3 × 7 × 3 × 9 × 3 = 12, म्हणजे 4 येईल. इथलचा 1 राहिला तो म्हणजे 12, म्हणजे 3 × 12 म्हणजे इथं उत्तर येते तुमचं 44, म्हणजे 132 ला जर 3 ने भागितलं तर उत्तर येते 44. ठीक आहे, एक्स म्हणजे 44, म्हणजे एक्स कोणाचे गुण आहेत? तर एक्स गुण आहेत आपले चारूचे, चारूचे गुण आहेत एक्स, म्हणजे चारूला
44 गुण मिळाले. इथं आपल्याला कांताचे गुण काढायचे आहेत. कांताला किती गुण मिळाले? तर कांताला किती गुण मिळाले? एक्स वजा पाच. म्हणजे एक्स म्हणजे कोणाचे गुण? चारूचे. चारूचे गुण किती आहेत? 44. मग 44 वजा पाच म्हणजे 39. बरोबर. म्हणजे कांताला इथं मिळालेले गुण आहेत आपले 39. तर ऑप्शन 2 तुमचं बरोबर होतं. ठीक आहे. आता मला सांगा यातलं किती जणाला समजलं बरं हे गोष्टी? आता किती जणाला या गोष्टी समजल्या ते मला सांगा. पुन्हा सांगायचंय मला. मला समजलंय की पुन्हा सांगू? मला सांगा अगोदर. समजलं नाही का विराज? ओके, रिपीट करतो बघा, समजून घ्या. ओके सांगतो, डोंट वरी, डोंट वरी यार, काळजी करू नका. ठीक आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. बघा, अगोदर प्रश्न समजून घ्या. एक मिनिट. अगोदर प्रश्न समजून घ्या. आता बघा इथं काय काय झालेलं. बघा, पंकजला अगोदर काय करायचं, कोणाला किती गुण आहेत हे अगोदर लिहून घ्यायचं. कधी पण लक्षात घ्या, कोणाला गुण किती आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. आता पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळालेत. म्हणजे 4 जेवढे गुण मिळाले त्याच्यापेक्षा 15 गुण कमी कोणाला मिळाले? पंकजला मिळाले. बरोबर आहे. म्हणजे 4 गुण आपल्याला माहीत पाहिजे. चला असू द्या. इथं बघा, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. मग चारूला जर 5 गुण जास्त मिळाले असतील कांतापेक्षा, तर कांताला 5 गुण कमी आहेत ना. बरोबर. म्हणजे बघा, इथं पण चारू आहे, इथं पण चारू आहे. म्हणजे आता आपण काय करू शकतो? चारूचे गुण एक्स घेऊ शकतो. आता म्हणाल की आपण एक्स सर कोणाचे गुण घ्यायचे? तर बघायचं इथं कोणाची तुलना करण्यात आलेली आहे. इथं बघा, पंकजची तुलना चारू सोबत आणि इथं चारूची तुलना कांता सोबत. म्हणजे चारू चारू दोन्हीकडे पण आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे चारूला काय करायचं? एक्स म्हणून समजायचं. ठीक आहे. म्हणून लिहायचं बघा, समजा मग चारू, मग चारूचे गुण समजा किती? एक्स. समजा चारूचे गुण एक्स आहेत, आपल्याला माहित नाही तर म्हणून. ठीक आहे. एवढं समजलं आपण चारूचे गुण एक्स म्हणून का घेतलं? कारण दोन्हीकडे पण चारू आहे. इथं पण चारू आहे आणि इथं पण चारू आहे दोन्ही वाक्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपण चारू घेतला आणि चारूला आपण चारूचे गुण समजा एक्स मांडलं. ठीक आहे. नंतर काय करायचं? आता पंकजचे गुण लिहूया आपण. पंकजचे गुण किती? तर लक्षात घ्या, इथं काय सांगितलं? पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळाले. पंकजला 4 पेक्षा 15 गुण कमी मिळाले. मग चारूला जर एक्स गुण मिळाले असतील, पंकजला 15 गुण कमी म्हणजे एक्स वजा 15 गुण मिळाले. आले लक्षात? पंकजला एक्स वजा 15 गुण मिळाले. आले लक्षात? नंतर बघा, आता कांताला किती गुण मिळाले ते काढूया. ठीक आहे. नंतरचं वाक्य वाचा तुम्ही. आता इथं काय सांगितलं? चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. म्हणजे चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त आहेत. चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं समजू शकता, चारूला जर 5 गुण जास्त असतील कांतापेक्षा, तर कांताला 5 गुण कमी असतील चारूपेक्षा. उलट तुम्ही करा ना. ठीक आहे. माझ्याजवळ 5 रुपये जर जास्त असतील तुमच्यापेक्षा, तर तुमच्याजवळ 5 रुपये कमी आहेत ना. तुमच्यावर कमी आहेत म्हणून माझ्याकडे जास्त आहे. याचा अर्थ आपण इथं म्हणू शकतो की चारूला जर कांतापेक्षा 5 गुण जास्त असतील, तर कांताला 4 पेक्षा 5 गुण कमी असतील. म्हणजे एक्स वजा 5. म्हणजे कांताचे गुण किती असायला पाहिजे इथं? मग एक्स वजा 5. ठीक आहे. नंतर काय सांगितलं? तिघांना एकूण 112 गुण मिळाले होते. म्हणजे तिघांची बेरीज किती आहे? 112. म्हणजे इथं बघा, आता जेवढे चारूला गुण मिळाले त्याची बेरीज, जेवढे पंकजला गुण मिळाले त्याची बेरीज, आणि जेवढे कांताला गुण मिळाले त्याची बेरीज, या सगळ्यांची बेरीज येते 112.
बरोबर, मग चारूला गुण किती मिळाले, तर चारूला गुण मिळाले आहेत एक्स, इथं एक्स लिहा, अधिक पंकजला किती मिळाले एक्स वजा पंधरा, इथे लिहा एक्स वजा पंधरा, हे अधिक चिन्ह अधिक, कांताला किती मिळाले, कांताला एक्स वजा पाच, तर एक्स वजा पाच बरोबर एकशे बारा। आता बघा असं दिल्यानंतर काय करायचं, बघा एक्स हा पॉझिटिव्ह एक्स आहे, धन एक्स आहे, कारण समोर काही चिन्ह नाहीये, हा अधिक एक्स आहे, हा पण अधिक एक्स आहे, हा पण अधिक एक्स आहे, बरोबर आहे, अधिक अधिक असल्यामुळं या सगळ्यांची बेरीज होईल, ते होईल तीन एक्स, ठीक आहे, हे अधिकचं चिन्ह द्या। त्यानंतर बघा इथं आहे वजा पंधरा वजा पाच, आणि तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस आपण वजा पंधरा वजा पाच करतो याची ऍडिशन होते, बेरीज होते, वजा वीस येते, बरोबर, म्हणजे इथे यायला पाहिजे तुमचं वजा वीस बरोबर एकशे बारा, ठीक आहे, म्हणजे तीन एक्स, आता बघा इथं वजा चिन्ह आहे त्यामुळे वजा वीस बरोबर एकशे बारा। आता हे वजा वीस तिकडे घेऊन जा, अधिक मध्ये जातील, म्हणजे तीन एक्स बरोबर एकशे बारा अधिक वीस, म्हणजे तीन एक्स बरोबर एकशे बत्तीस, एक्स इथंच राहू द्या, तीन इकडे घेऊन जा, भागाकारामध्ये जातील, म्हणजे एक्स बरोबर एकशे बत्तीस भागाकारामध्ये तीन, आणि जर तुम्ही एकशे बत्तीसला जर तीनने भागितलं तर उत्तर येते तुमचं चौवेचाळीस, म्हणजे बघा एक्स म्हणजे चौवेचाळीस उत्तर आलेलं आहे, एक्स म्हणजे कोण आहे चारू, म्हणजे चारूला चौवेचाळीस गुण मिळालेले आहेत, पण आपल्याला कोणाचे गुण पाहिजे कांताचे, कांताला किती मिळाले आहेत एक्स वजा पाच, म्हणजे एक्स म्हणजे किती आहे चौवेचाळीस, म्हणजे चौवेचाळीस वजा पाच म्हणजे एकोणचाळीस, म्हणजे कांताला गुण मिळालेले आहेत एकोणचाळीस। आलंय का लक्षात आता मला सांगा, ओके ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन सांगा बरं, एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, जर मोज्याच्या पाच जोड्याची किंमत इथं बघा, आता बाराशे पन्नास असेल, बाराशे पन्नास आहे, तर दोन मोज्याच्या जोड्या आणि चार टोप्या किती रुपये, चला सांगा आता ट्राय करा, चला उत्तर येत आहे आपल्याकडे, चला सांगा
ओके बघा सिंपल क्वेश्चन आहे, क्वेश्चनला जोपर्यंत तुम्ही समजून घेत ना तोपर्यंत या गोष्टी आपल्याला नाही जमणार. काय सांगितलं? एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. ठीक आहे, म्हणजे टोपीची किंमत समजा 1 रुपया असेल तर एका मोज्या जोडीची किंमत 2 रुपये. समजते ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? एका मोज्याच्या जोडीची किंमत किती आहे? टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही लक्षात घ्या, याचा अर्थ असा होतो की टोपीची किंमत जर 1 रुपये असेल, बरोबर, तर त्या एका मोज्याच्या जोडीची किंमत किती असणार? 2 रुपये, कारण दुप्पट आहे ना, राईट. नंतर काय सांगितलं बघा, जर मोज्याच्या 5 जोड्यांची किंमत, बरोबर, 1250 रुपये असेल, तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्याच्या किती रुपयाला पडतील? तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की 5 जोड्याची किंमत आहे 1250 रुपये. मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या की 5 जोड्याची किंमत एवढी आहे, 5 जोड्याची किंमत किती आहे? 1250 रुपये. पण आपल्याला 5 जोड्याची किंमत नाही पाहिजे, आपल्याला फक्त एका जोड्याची किंमत काढायची आहे की एका जोड्याची किंमत किती. बरोबर, एका मोज्याच्या जोड्याची किंमत किती? तर काय करायचं? एकाची किंमत काढायची असेल तर 5 ने त्याला भागा, एका मोज्याच्या जोडीची किंमत तुम्हाला तिथं मिळून जाते. बरोबर, बरोबर ना. 5 मोज्याच्या जोड्याची किंमत आहे 1250 रुपये, तुम्हाला काढायचं आहे एका मोज्याच्या जोडीची किंमत. तर ती किती येते? 1250 जर 5 ने भागितलं तर सरळ उत्तर येते, ठीक आहे, 250 अजून 1250 1750 1000 1250 म्हणजे 250 रुपयाला एक जोड्याची किंमत. बरोबर, हे झालं, आले लक्षात तुमच्या? नंतर काय सांगितलं बघा, एक जोड्याची किंमत 250 रुपये आणि याच 250 रुपयामध्ये 2 टोपे येतात. काय सांगितली तर पुन्हा लक्षात घ्या, एका मोज्याच्या जोडीची किंमत जेवढी आहे म्हणजे 250 रुपये, बरोबर आहे, टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे एक मोज्याची जोडी 250 रुपयाला येते, ठीक आहे, तेवढ्याच किमतीमध्ये 2 टोपे येतात. ठीक आहे, मग याचा अर्थ एक मोज्या जोडीची किंमत 250 रुपये असतील तर 2 मोज्या जोडीची किंमत किती होईल? 2 गुणाकारामध्ये 250 म्हणजे 500 रुपये आणि 4 टोप्या. आता तुम्हाला माहित आहे की टोप्याची किंमत किती आहे? अर्धी आहे. म्हणजे 250 रुपयाला जर एक मोजे जोडी असेल तर टोपी किती रुपयाला आहे? टोपी खूप कमी रुपयाला आहे, टोपी निम्म्याच रुपयाला आहे, म्हणजे 125 रुपयालाच एक टोपी पडते आपल्याला. बरोबर, मग 125 रुपयाला एक टोपी, मग 5 4 टोप्या किती रुपयाच्या राहिल्या? 500 रुपयाच्या, 500 1000 रुपये. बरोबर आहे, मी तुम्हाला 1000 रुपये लागतील. इतका सोपा क्वेश्चन आहे, ठीक आहे, इतका सोपा क्वेश्चन आहे, काहीच नाही, फक्त तुम्हाला लक्षात द्यायचं की काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की एका मोज्याची जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, म्हणजे टोपीच्या किमतीच्या दुप्पट, म्हणजे टोपीची किंमत समजा 1 रुपया असेल तर मोज्याची किंमत किती रुपये असायला पाहिजे? 2 रुपये, याचा अर्थ असा लक्षात घ्या. बरोबर, मग बघा 5 जोड्याची किंमत 1250 रुपये आहे, मग आपण काय काढलं? एका जोड्याची किंमत काढली तर एका जोड्याची किंमत आली 250 रुपये. बरोबर, आलं लक्षात? मग बघा 250 रुपयामध्ये एक जोडी, 2 जोड्या 500 रुपयाला, 2 जोड्या 500 रुपयाला, ठीक आहे, झालं, 2 जोड्याची किंमत मिळाली. आता 4 टोप्या किती रुपयाला? तर तुम्हाला सांगितलं की टोपीच्या किमतीच्या दुप्पट किंमत आहे ना मोज्या जोडीची, म्हणजे टोपीची किंमत अर्धी आहे. मग 250 रुपयाला जर एक जोडी असेल मोज्याची तर टोपीची किंमत याची अर्धी, अर्धी मध्ये किती? 125 रुपये, 125 रुपयाला एक टोपी, 4 टोप्याचे 500 रुपये, हे 500 आणि हे 500 म्हणजे किती झाले? तर 1000 रुपये. 500 किती? 1000 रुपये. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न बघूया आपण काय काय राहिले. हा प्रश्न राहिला, हा राहिला, हा राहिला,
हा राहिला हा हा ठीक आहे. चार पाच प्रश्न आहेत, ते आता आपण उद्या बघूया. ठीक आहे, चला बरोबर, चला थांबूया, उद्या भेटूया आता.